बुलढाणा महकर जनपद जाने फल के प्रवीण सुरटकर के प्रयास से बुलढाणा जाने फल एसटी बस शुरू। जी आपको बता दें, बुलढाणा कचहरी एक्सप्रेस कई सालों से बंद थी, उसी कारण जाने फल के आसपास के 35 गांवों के लोग परेशान थे और जाने फल और बुलढाणा रोड पर 79 गांवों के लोग जाने फल बुलढाणा शैक्षणिक अस्पताल ऑफिस और कचहरी के नाम की वजह से एसटी बस से प्रवास करते थे, लेकिन कुछ साल पहले यह बस बंद हो जाने से लोगों की परेशानी बढ़ गई थी और यात्रा करने के लिए बड़े कठिनाइयों का सामना करना पड़ रहा था। तभी प्रवीण सुरटकर बुलढाणा डिपो में एक ड्राइवर के रूप में काम कर रहे थे। तभी उन्होंने डीसी रायलवार साहब, डीटीओ कछवर साहब, डीएसओ पांच पावर साहब, मोरे साहब, इनको विनती किया कि बुलढाणा जाने फल बस शुरू हुई और बस जाने फल पहुंचते ही गांव के प्रथम नागरिक विश्वनाथ हिवराले, उप सरपंच गणेश पखारे, समाज सेवक शेख अजीज शेख मणिक, पत्रकार श्री कृष्ण काकड़े, विशाल फितवे, प्रमोद मिश्रा, सागर सोनू ने, प्रशांत फिरके, अमोल बाभुलकर, अमोल सुरुजू से जानेफल के गणमान्य लोगों ने एसटी बस का पूजन किया और चालक प्रवीण सुराटकर और वाहक शेख आरिफ भाई को शॉल श्रीफल देकर उनका सम्मान किया। महाराष्ट्र के बुलढाणा से प्रमोद मिश्रा की रिपोर्ट। बुलढाणा गाड़ी है जी कचेरी एक्सप्रेस या नावाने ओळखली जाते, ती गाड़ी अपने जानेफळवासियांसाठी व सर्व मधातील जे मार्ग आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की ती गाड़ी सुरू झालेली आहे। या गाड़ीवर जे असंख्य विद्यार्थी होते त्यांचे शिक्षण पूर्ण झाले होते, परंतु मध्यंतरी काळात ती गाड़ी बंद झाली होती, परंतु सर्व जानेफळवासियांच्या वतीने व सर्व वाहतूक मंडळ यांच्या प्रयत्नाने ही गाड़ी पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहे। आणि मला असं वाटतं की ही गाड़ी आज या ठिकाणी मुक्कामी आहे आणि भविष्यातसुद्धा ही गाड़ी या जानेफळला मुक्कामी राहील। तरी सर्व वाहतूकधारकांनी या गाडीचा पुरेपूर उपयोग करून आपले सर्व कामे सकाळी जर बुलढाण्याला गेले तर संध्याकाळपर्यंत सर्व कामे अडकून ती माणसं घरी पोहोचू शकतात आणि त्यामुळे माणसांना कुठलाही जास्त खर्च न येता माणसं जानेफळला या ठिकाणी परत येऊ शकतात। गेल्या 20 वर्षापासून कचेरी एक्सप्रेस म्हणून मेहकर आगाराची गाडी जानेफळवरनं बुलढाणा जात होते व त्या गाडीमुळे अनेक प्रकारचे विद्यार्थी आज रोजी मोठ्या पदावर आहे, परंतु जानेफळ येथील काही बांधवाच्या सहकार्याने ती गाडी सुरू झाली होती पण अर्निंग अभावी ती गाडी बंद झाली। परंतु जानेफळ येथील प्रवीण सुरडकर चालक यांच्या प्रयत्नानं आपल्या जानेफळ येथे मुकामी गाडी राहावे व जानेफळ व परिसरातील लोकांना आपल्या कचेरीच्या कामासाठी व शासकीय कामासाठी आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे बुलढाणा येथे जावं व त्या ठिकाणी आपले कामं आटपल्यानंतर संध्याकाळच्या पहिली घरी आता यावं यासाठी त्यांनी आतूनात प्रयत्न केले आणि त्यांच्या सर्व DTS असेल, जिल्हा डेपो अधीक्षक असेल या सर्वांच्या प्रयत्नानं सहकार्यानं या ठिकाणी आज 1 फेब्रुवारी रोजी आजपासून गाडी या ठिकाणी बुलढाणा ते जानेफळ या ठिकाणी मुक्कामी या ठिकाणी राहणारे मुक्कामी बस सुरू झालेली आहे। ही बस 5 वाजता या ठिकाणी मुक्काम राहणार आहे, जानेफळ येथून सकाळी 7 वाजतापासून बुलढाण्यात जाणार आहे आणि बुलढाण्याहून लव्हाळा मार्गे मेखरला त्या ठिकाणी रन करणार आहे, तिथून लव्हाळा मार्गे पुन्हा बुलढाणा आणि संध्याकाळच्या पायरी 5 वाजता बुलढाण्याहून आपल्या जानेफळा या ठिकाणी येणार आहे, मुक्काम येणार आहे। म्हणून 7च्या नंतर आमडापुरून गाड्या नव्हत्या आणि त्या गाड्याची ही गाडी सुरू केली प्रवीण सुरडकर यांनी, यांचं मी आमच्या गावकऱ्याच्या वतीनं सरपंचाच्या वतीनं उपसरपंच यांच्या वतीनं व गावकऱ्याच्या वतीनं मी त्यांचे वाहकचे आणि चालकचे यांचे अभिनंदन करतो।
आणि उपसरपंच गावातील समस्त मंडळी आणि प्रतिष्ठित नागरिक पत्रकार यांना माझं एकच अनुमोदन आहे की जशी 10 वर्ष अगोदर ही चाललेली बस कचेरी बस अशीच आपण ही चालवावी व तिनं त्याला सहकार्य करावं अशी तुमच्याकडून मी अपेक्षा बाळगतो एस टी महामंडळातर्फे बाकी सांगा।